नमस्कार मी आहे प्रियांका तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या मराठी ब्लॉग मध्ये आपल्या सप्तशृंगी क्रिएशन मध्ये तर मैत्रिणींनो सोन्याची पहाट सोन्यासारखा दिवस तुमच्या सगळ्यांना माझ्या सप्तशृंगी ज्वेलर्स सप्तशृंगी क्रिएशन कडून नवीन वर्षाच्या सुंदरपैकी छान अशा गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नो आज आहे गुढीपाडवा रोज नवीन पहाट रोज नवीन सुरुवात साड्यांची घेऊन तुमच्या सोबत मी येत असते पण आजची जी सुरुवात आहे आजची जी पहाट आहे ती खूप वेगळी आहे ऍक्च्युअली आज गुढीपाडवा आहे आणि आजचा जो ब्लॉग आहे तुम्हाला गुढीपाडवाच्या दुसऱ्या दिवशी बघायला मिळणार पण गुढीपाडव्याचा जो दिवस होता तो माझ्यासाठी खूप स्पेशल होता आज तुम्हाला असं वाटलं असेल की कदाचित प्रियंका पुन्हा नवीन सुंदर सणांचा सा ब्लॉग घेऊन आपल्यासोबत आलेली आहे पण नाही आज तुमच्यासोबत मी घेऊन आलेली आहे पाच असे विनर होय ज्यांनी जिंकलेलं आहे अतिशय सुंदर असे छान गिफ्ट आमच्या सप्तशृंगी क्रिएशन कडून ऍक्च्युअली खूप दिवसापासून माझ्या मनामध्ये होतं मी तुम्हाला बोलली सुद्धा होती आजच्या दोन चार आठ दिवसाआधी की मैत्रिणींनो मी तुमच्यासोबत अशी काहीतरी एक नवीन गोष्ट घेऊन येणार आहे जी तुम्हाला खूप आवडेल तर हो मैत्रिणींनो आज तो दिवस आलेला आहे आजचा दिवस सकाळपासून उठल्यापासून असं झालं की एक एक गोष्टी अशा उलगडत गेल्या की मला असं वाटलं की अरे आता यांना मला स्पेशल काहीतरी करावंच लागेल कारण की हे इतकं सुंदर इतकं छान जी प्रियंका आजपर्यंत फक्त साड्या दाखवत होती किंवा मग साड्यांचं प्रेझेंटेशन ज्वेलरीचं प्रेझेंटेशन करत होती ती प्रियांका आज घराघरामध्ये पोहोचलेली आहे आणि कुठे ना कुठे तुम्हाला तिच्याविषयी इतकी आपुलकी वाटते की तुम्ही तुमच्या आनंदाचे क्षण त्यानंतर तुम्ही तुमचे फोटो तुम्ही अतिशय सुंदर असा लेख लिहून माझ्या बरोबर शेअर करता आहे आणि खरोखर ही जी गोष्ट आहे ती माझ्यासाठी तुम्हाला सांगू नाही शकत की किती इम्पॉर्टंट आहे आज तुम्ही आहात म्हणून मी इथं आहे आणि मी आहे म्हणून त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत इतक्या सुंदर सुंदर मला बघायला मिळतात आज असं म्हणायला हरकत नाही की आज जगत असताना मी दोन आयुष्य जगती आहे सकाळी उठल्यावर मी गृहिणी असते जी घरात ते काम करून त्यानंतर मग स्वयंपाक करून मुलांना जेव घालून मध्ये पाठवून आणि सगळं आवरून मग मी मेकअप करायला घेते माझा मेकअप अप्रॉक्स दीड ते दोनच्या मध्ये मी मेकअप करायला घेते आणि त्यानंतर मग मी शॉपमध्ये येते शॉपमध्ये आल्यावर माझं जे आयुष्य ते टोटली चेंज होऊन जातं मला जे माझं पहिलं आयुष्य आहे सकाळचं ते लक्षातच राहत नाही मी प्रियांका झालेली असते माझ्या डोक्यामध्ये भरपूर कन्सेप्ट असतात तुम्ही सगळेजण असतात इतके जण एका वेळी फोन येत असतात कोणाशी मी बोलत असते कोणाला मी साडी दाखवत असते कोणाला मी ज्वेलरी दाखवत असते कुठून मुंबईहून फोन येतोय पुण्याहून फोन येतोय नांदेडवरून फोन येतोय अकोलाहून फोन येतोय अशी विविध फोन चालू असतात या सगळ्या गोष्टींमध्ये होते संध्याकाळ म्हणजे खरोखर हे जे लाईफ आहे अतिशय वेगळं आहे आणि खरोखर हे जे मला जगायला मिळते फक्त तुमच्यामुळे मी कायम म्हणत आले की तुम्ही विश्वास काय ठेवला आणि खरोखर जगणं हे अधिक सुंदर सुखकर एका सोबत पन्नास ते साठ लोकांना घेऊन चालणं हे रोजचं होऊन गेले की रोजचे नवीन पन्नास ते शंभर लोक आयुष्यात येतात आणि आयुष्य अधिक सुंदर बनवून जातात आज सकाळी मी उठली गुढीपाडव्याचा सुंदर दिवस नवीन पहाट त्यामुळे लवकर उठले आणि मोबाईल हातात घेतला सगळ्यात पहिलं काम कितीही इम्पॉर्टंट काहीही असलं तरी पण रोज उठल्या उठल्या एक रील अपलोड करायची मी नियम बांधून ठेवलेला आहे रील अपलोड केली त्याच्यानंतर मग गुढी उभारली देवपूजा केली संपूर्ण घरातले कामं केले आणि मोबाईल हातात घेतला की बघूयात की काय रिस्पॉन्स आहे रीलला तर सगळ्यात पहिले रील ओपन केल्यावर अतिशय सुंदर मेसेज म्हणजे तुमच्या घरामध्ये दे देखील गुढी उभारणार आहात तुम्ही तुमच्या घरामध्ये गुढीपाडव्यासारखा सण आहे तुम्ही तुमच्याकडेही सण आहे तुमच्याकडेही कामं असतील सकाळचे कामं असतील पण तरी सुद्धा वेळात वेळ वेया काढून एका व्यक्तीने म्हणजे सगळ्यात मेन म्हणजे मला याचं कौतुक वाटलं की ती स्त्री नाहीये एका दादांनी इतका सुंदर मला मेसेज लिहून पाठवला हो की अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं की खरंच आपण जे काम करतो त्याचा समोरची दखल घेतो आहे आणि जर हे एका स्त्रीने मला लिहून पाठवलं असतं ना तर मला नक्कीच कौतुक वाटलं असतं कारण एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीचं कौतुक करावं हे देखील खूप महत्वाचं आहे पटकन ते सगळं सहजाची कोणाला जमत नाही पण जेव्हा एक पुरुष एका स्त्रीची इतक्या सुंदर शब्दामध्ये कौतुक करतो आहे हे माझ्यासाठी अतिशय महत्वाचं होतं त्यामुळे सगळ्यात पहिले तर दादा तुम्ही विनर झालेले आहात आमच्या सप्तशृंगी क्रिएशनचे असं नाही आहे की तुम्ही खूप छान मला लिहून पाठवलं म्हणून तुम्ही विनर आहात का नाही तुमच्या बिझी शेड्यूल मधनं न वेळ वे काढून तुम्ही जे सुंदर दोन शब्द लिहून पाठवले त्यामुळे कदाचित आज मला खूप जास्त मोटिवेशन मिळालं खरोखर नेहमी ज्यावेळेस असं काहीतरी आम्ही करू त्यावेळेस एक गोष्ट कायम की हो आपली आपल्या योग्य कामाची दखल घेणारे स्त्री आणि पुरुष ताई आणि दादा हे दोघही समाजामध्ये आहे त्यामुळे आपण जे काम करतो आहे ते याच रीतीने चालू ठेवावं आणि खरोखर थँक्यू सो मच तर चला मग तर दादांचं नाव तुम्हाला मी सांगते सगळ्यात पहिले त्यांनी जे मला सुंदर लिहून पाठवलं ते आता माझ्या डायरीमध्ये नोट झालेलं आहे कारण जेव्हापासून मी युट्यूबचा सा प्रवास चालू केला त्यावेळेसपासून एक मनात होतं की इतकं सगळं एक्सपेक्टेशन नव्हतं की इतकं सगळं घडेल पण हो नक्कीच काहीतरी चांगलं घडेल अशी आशा माझ्या मनामध्ये होती आणि म्हणून पहिल्या दिवसापासून मी एक डायरी केली आणि मेन आमच्या मध्ये पण मी असं एक ठेवलं की मुवंट्स की ज्या छान छान घडत जातील त्या आपण तिथे नोट करायच्या तर दादा आजचा हा दिवस आणि तुम्ही लिहिलेली कमेंट ही कायमस्वरूपी म्हणजे जेव्हा ही मला करमत नाही किंवा मग जेव्हा मला असं वाटतं की अरे आता ह्या स्टेजला कुठे ना कुठे डीमोटिवेट मी होतीये त्यावेळेस मी ती डायरी वाचते आणि स्टार्ट टू एंडचा माझा प्रवास माझ्या डोळ्यासमोरून जातो आणि मला खूप मोटिव्हेशन भेटतं त्यामध्ये तुमच्या चार ओळी मला कायम मोटिवेट करत राहतील तर त्या दादांचं नाव आहे तुकाराम नारायण कलसहितकर शिरूर पुणे ते आहेत त्यांनी मला पाठवलंय भारतीय संस्कृतीत स्त्रीला साडीशिवाय शोभा नाही भारतीय संस्कृतीत स्त्रीला साडीशिवाय शोभा नाही प्रत्येक गोष्टीत सौंदर्य असत बर का प्रत्येक गोष्टीत सौंदर्य असतं बरं का पण साडीतलं सौंदर्य हे अधिक आकर्षक असतं साडीतलं सौंदर्य हे अधिक आकर्षक असत नारी तू नारायणी राज नारी शक्ती तुझे सलाम नारी तू नारायणी राज राजेश्वरी नारी शक्ती तुझे सलाम जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय तुमच्या बिझी शेड्यूल मधनं सणाच्या दिवशी तुम्ही इतका सुंदर मेसेज मला लिहून पाठवला आणि तोही माझ्या वर तर अतिशय छान म्हणजे खरोखर तुमची जी दोन ओळी आहेत ते कमेंट्स ऑफ द डे झालेला आहे भारतीय संस्कृतीमध्ये कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात कोणत्याही पूजेसाठी नेहमी सोहळा उपरणाला प्रथम मान दिला जातो आणि दादा तुम्हाला माझ्या सप्तशृंगी क्रिएशन कडून सुंदर पैकी छान असं सोहळ आणि उपर्ण आणि त्यानंतर तुमच्या अर्धांगिनीला आमच्याकडून सुंदर पैकी शेला माजा तर्फे माझ्या सप्तशृंगी क्रिएशन तर्फे आम्ही तुम्हाला देत आहोत आशा आहे की तुम्ही ती आनंदाने स्वीकाराल त्यानंतर सेकंड जे आहेत ज्यांना आमच्या सप्तशृंगी क्रिएशन कडून छोटेस भेट वस्तू आम्ही देणार आहोत ते म्हणजे गुढीपाडव्याचा दिवस आहे त्यामुळे सगळेजण असं वेगवेगळं फोटोशूट करतील कोणी साडी नेसून कोणी नवारी नेसून त्यानंतर मग कोणी सुंदरपैकी छान आपल्याला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टींचं या टाईपचं सगळं काही काही ना काही का, 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 शूट वगैरे आज चाललेलं असतं तर बारा साडेबारा एक वाजताच्या दरम्यान आय थिंक एक छोटासा चिमुकल्याचा फोटो मला रिसिव्ह झाला जो मला प्रचंड आवडला सण आलं किंवा मग काही आपल्या घरामध्ये फंक्शन असतं तर सगळ्यात मेन आकर्षण असतं की अरे तू बाळाला काय आहेस आणि मग छोट्या चिमुडांची छान तयारी करून त्यांना सुंदरपैकी सजवून नटवून फटवून आपण आपल्याला जी व्यक्ती जवळची वाटते त्या व्यक्तीला आपण त्याचा फोटो पाठवतो हो हे नॉर्मल आहे आणि तुम्ही देखील जमू शकतात आज प्रियांका तुम्हाला इतकी जवळची वाटू लागली की तुम्हाला अगदी तुमच्या घरातल्यासारखी ती भासू लागली हे तुम्ही मला जाणवून दिलं जेव्हा एका ताईने कल्याणी जाधव त्यांचं नाव आहे त्यांच्या फोटो मला गुढी पाडवायचे साठी म्हणजे हॅपी गुढी पाडवा लिहिता फक्त साईडला छोटीशी गुढी आहे तो फोटो मी वरती मेन्शन करते तुम्ही प्लीज चेकआउट करा तर त्या छोट्याशा बाबूचा फोटो त्यांनी मला करून पाठवला गुढी पाडवायचा जस्ट मी मध्ये येऊन बसली ओपन केलं आणि तो फोटो बघितला गोड वाटलं मला की अरे तुम्ही तुमच्या फिलिंग माझ्या बरोबर शेअर आहेत म्हणजे कुठे ना कुठे साडी सेलिंग करणं वगैरे हा प्रश्न दुसरा आहे पण सगळ्यात मेन जे आहे ना ते मला हेच हवं होतं की मराठी लोक इतके इतके एकजुटीन सोबत उभे राहावे की आपल्याला आपले सुख दुःख एक सोबत सरसलंग वाटता यावं वा। आणि छान असा ग्रुप आपला एक तयार व्हावा तर ताई खरोखर थँक यू सो मच आणि तुमचं जे गोड बाबू आहे त्याला माझ्या सप्तशृंगी ज्वेलर्स कडून एक छोटीशी भेट वस्तू छोटेशे त्याला मी चांदीचे कडे इथं देत आहे आय होप की तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुम्ही त्याला आवडीने ते घालाल आणि लव्ह यू बाबू ही तू इन फ्युचर हा व्लॉग बघशील तेव्हा खूप गोड तू दिसत होता आता माहित नाही तू मुलगा आहेस की मुलगी आहे तुझं नाव मला माहित नाही पण एक सरप्राईज व्लॉग आहे आणि तुझं सिलेक्शन झालं आहे पिक ऑफ द डे मध्ये खूप सुंदर घडी पाडवायचा फोटो तर तू आहेस आमचा सेकंड विनर त्यानंतर मैत्रिणीनो तिसरे तिसऱ्या ज्या आहेत ज्यांना आमच्या सत्यश्री क्रिएशन करून आम्ही छोटीशी भेट वस्तू देणं देऊ इच्छितो त्या म्हणजे एक ताई सगळ्यात पहिल्यांदा असं असतं ना की बऱ्याचशा गृहिणींचा फोन येतो आणि ते योग्य देखील आहे तुमच्या जागी मी असेल तर मी देखील हेच केलं असतं पण एक असतं की आ, ताई आम्हाला एक विश्वास पटावा की भाई आम्ही ऑनलाईन पेमेंट करतोय तुम्ही खरंच त्या टाइपच्या साड्या देतात की नाही साड्यांची क्वालिटी कशी असते कशा टाईपच्या साड्या आमच्याकडे साडी येईल की नाही येईल कारण आम्ही ऑनलाईन पेमेंट करतो आहे तर आधी एक तर एक मी एक मागून बघ बघते ताई आणि त्यानंतर मग आपण बाकी शॉपिंग करूयात असं बऱ्याचशा नॉर्मल एक कन्वर्सेशन जे असतं ते प्रत्येक गृहिणीमध्ये आणि माझ्यामध्ये होतं हे डेली रुटीन आहे आणि मी अजूनही सांगते की तुमच्या जागी जर मी असते तर मी हेच केलं असतं एकदा एक फोन आला आणि कंटिन्यू मध्ये तीन चार था था कर, हो ते चार दिवसापासून ते मला मेसेजेस करत होत्या साड्यांचे फोटोज पाठवत होते आणि ऑल सगळ्या गोष्टी त्या घडत होत्या माझं बोलणं झालं आणि व्हिडिओ कॉलचं टायमिंग ठरला कारण त्यांना काही साड्या माझ्याकडनं घ्यायच्या होत्या मी त्यांना फोन केला की ताई आपण कनेक्ट होऊन जाऊयात म्हणे हो ठीक आहे म्हटलं ताई माझ्याकडे सीओडीस ऑप्शन अवेलेबल नाहीये तुम्हाला ऑनलाईन प्रोसेस थ्रू जावं लागेल तिकडनं मला रिप्लाय की हो चालेल काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर ज्यावेळेस आम्ही व्हिडिओ कॉलमध्ये कनेक्ट झालो त्यावेळेस मी ताईंना साड्या दाखवत गेली मी फक्त दाखवत गेली आणि ताई फक्त साड्या घेत गेल्या म्हणजे हे माझ्या आयुष्यातलं माझ्या लक्षात राहणारं पहिलं कस्टमर ऑनलाईन मध ऑनलाईन अस, मधलं असलं आहे की मला आता प्रश्न पडला की अरे अजून मी कोणती सिल्कची साडी दाखवू ताईंना कारण की ताईंनी पहिल्या व्हिडिओ कॉल मध्ये त्याच्या आधी त्यांनी माझ्याकडनं कधीही शॉपिंग नव्हती केली आणि त्यांनी अक्षरशः लाखाच्या घरामध्ये माझ्याकडनं साड्या घेतल्या आणि खरोखर ताई थँक्यू सो मच तुमचा हा जो विश्वास आहे कदाचित यामुळे आणखी नव्या दहा गृहिणींचा माझा विश्वास बसेल की खरोखर जे आहे ते जेन्युअनली आम्ही देतो आहे आणि यासाठी तुमचं आमच्या सप्तशृंगी क्रिएशन तर्फे अगदी मनापासून अभिनंदन दन आमच्याकडून छोटीशी भेटवस्तू नक्कीच तुम्हाला छान अशा नवनवीन गोष्टींची आवड आहे म्हणून विचार केला की चुडा जो आहे तो तुम्हाला खूप आवडेल सौभाग्याची निशाणी आहे आणि प्रत्येक गृहिणीला सौभाग्याची निशाणी फ्री असते त्यामुळे आवडेल की नाही आवडेल हा प्रश्नच नाहीये नक्कीच तुम्ही आनंदाने आमची भेटवस्तू स्वीकाराल लवकरच तुमच्यापर्यंत येईल ऍड्रेस तर माझ्याकडे आहेच कारण प्रत्येक महिन्यामध्ये एक दिवस एक खरेदी तुमची आमच्याकडे फिक्स असते त्यामुळे ताई थँक्यू सो मच तुम्हाला आमच्या सप्तशृंगी क्रिएशन कडून गुढी पाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यानंतर चौथी जी गृहिणी आहे जिला आमच्याकडून सप्तश्री क्रिएशन कडून छोटीशी भेटवस्तू मी देणार आहे तिचं नाव सांगण्याआधी मी तिची थोडीशी एक ओळख तुम्हाला करून देते ऑनलाईनच्या माध्यमातूनच ओळख झाली माहीत नाही की ती कोण मी कोण या आधी कधीही आम्ही एकमेकांना ओळखत नाही पण जेव्हा एखादी गोष्ट वारंवार आपल्या समोर येते ना तेव्हा ती गोष्ट किंवा ती व्यक्ती आपल्याला दिसायला लागते की हो अशी कोणती तरी व्यक्ती आहे जी रोज आपल्या कनेक्टमध्ये आहे सीमा कुलकर्णी तिचं नाव आहे ज्या दिवशीपासून अगदी ज्या दिवशीपासून मी व्हिडिओ बनवायला लागली त्या दिवसापासून तर आजचा दिवस आहे म्हणजे जवळजवळ अडीच वर्ष झाले होय अडीच वर्ष झाले आज अडीच वर्षापासून ती व्यक्ती असा एकही दिवस माझा गेलेला नाहीये की तिची कमेंट माझ्या एखाद्या व्हिडिओवर किंवा मला तिचा मेसेज आलेला नाहीये किंवा माझ्या कि युट्यूबच्या एखाद्या यामध्ये तिने मला कमेंट केली नाही म्हणजे ज्या दिवशी मी व्हिडिओ नाही टाकत महिन्यातनं दोन ते तीन दिवस असे जातात की ज्यावेळेस व्हिडिओ सेकंड डेला अपलोड नाही होत त्या दिवशी सुद्धा तिची कमेंट आलेली असते म्हणजे आपण एखाद्या विषयी किती जास्त एक निष्ठ राहू शकतो याचं ती एक उदाहरण आहे तिच्या जागी मी असती ना तर मी पण नवीन नवीन असतं आपल्याला कौतो की हा खूप सुंदर दिसते व्हिडिओ काढते किंवा मग सुंदर छान मराठी बोलते नवनवीन साड्या घालते एक तीन चार दिवस आठ दिवस दहा दिवस जास्तीत जास्त एक महिना मी ते केलं असतं पण अगदी रोज स्वतःच्या कामातनं वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ आल्याबरोबर तिची पहिली कमेंट असते इतकं कसं शक्य आहे याचं मला पण खरखर कधी कधी हे वाटतं न चुकता व्हिडिओ अपलोड झाल्या झाल्या तिची कमेंट ती आलीच पाहिजे तुम्ही सगळ्या जणी माझे कोणतेही व्हिडिओ उचला आणि त्यामध्ये सीमा कुलकर्णीची कमेंट आहे का हे चेकआउट करा तुम्हाला दिसेल की होय तिथं सीमाची कमेंट आलेली आहे आणि खरोखर थँक्यू सो मच सीमा तुला माझ्या सप्तशृंगी क्रिएशन कडून मिळत आहे एक छोटीशी भेट वस्तू आमच्या इंदोरला म्हणजे माझ्या शॉपच्या मागे एक छोटस शॉप आहे जिथं लाखाच्या बांगड्या म्हणजे लाख जे असतं ना त्याच्या बांगड्या बनवून मिळतात आणि मी खास तुझ्यासाठी त्या बांगड्या बनवून आणलेल्या आहेत प्रॉपर लाख आणि डायमंडच्या अतिशय सुंदर अशी डायमंडचा सेट तुम्ही स्वतः बघू शकतात बेस्ट अशा पूर्णपणे ह्या ज्या बांगड्या आहेत ही मधली तर नॉर्मल आहे पण वरती हे संपूर्णपणे लाख यूज करून ह्या बांगड्या बनवल्या आहेत आणि शेप देखील काहीतरी डिफरंट आहे तू स्वतः बघ किती सुंदर आहे नक्कीच तुला ते आवडेल आणि त्यानंतर ह्या देखील याचा आवाज तुम्ही ऐका याचा आवाज तुम्ही जळून ऐका या आहे पूर्णपणे लाखाचा असं सेट मी तुला बनवून दिलेला आहे आणि एक छोटस भेट वस्तू आणि तुला जर प्रियंका इतकी आवडते तर प्रियंकाची जी पहिली ज्वेलरी फेमस झाली ज्यामुळे आज कदाचित किती ती मंगळसूत्र सगळ्या गृहिणीच्या घरात पोहोचले ते म्हणजे प्रियंका मंगळसूत्र आणि माहित नाही तू माझ्याकडनं मागवलं आहेस की नाही अजून इतकं लक्षात नाही येते पण आय थिंक तू नाही मागवलेस त्यामुळे प्रियंका जे मंगळसूत्र आहे ते तुला माझ्या सप्तशृंगी क्रिएशन कडून मी छोटीशी प्रेमाची भेट वस्तू देते आहे की खरोखर तू दाखवलेलं प्रेम हे इतकं महत्वाचं आहे की कधी कधी असं होतं ना वाईट कमेंट येतात असं वाटतं की अरे आपण चुकतोय का पण तुमची एक कमेंट मला खूप जास्त बळ देऊन जाते आणि हेच खूप महत्वाचं आहे त्यानंतर पाचव्या ज्या ताई आहेत त्यांच्याशी आजपर्यंत मी एकदाही फोनवर बोललेली नाहीये त्यानंतर मी आजपर्यंत एकदाही त्या ताईंशी व्हिडिओ कॉलमध्ये कनेक्ट झालेली नाहीये पण जेव्हाही मी एखादी साडी टाकते मग ती दहा हजार अकरा हजार प्युअर असू दे सेमी असू दे ज्वेलरी असू दे फक्त त्यांचा मला एक स्क्रीनशॉट असतो की ताई हे अवेलेबल आहे मी म्हणते हो अवेलेबल आहे मग मी त्यांना एकदा बोलली पण की ताई तुम्हाला व्हिडिओ कॉल मध्ये बघायचं आहे का कारण साडी प्युअरची होती जवळजवळ अकरा बारा हजाराची साडी होती त्यानंतर त्यांनी जे चांदीचे माझ्याकडनं ज्याला आपण पायातले चन म्हणतो त्या चेन घेतल्या चांदीचे जोडवे घेतले भरपूर असं सगळं सामान घेतलं त्यावेळेस मला एकदम मनात वाटलं देखील की ताई तुम्ही एकदा व्हिडिओ कॉलमध्ये प्युअर कांजीवरम आहे प्युअर कांचीपुरम साडी त्यांनी घेतली होती की नहीं, नहीं तुम्ही एकदा बघून घ्यावं पण त्यांना वाटलं की नाही नाही ताई ठीक आहे तुम्ही दाखवतायत असेल ते म्हणजे इतका विश्वास की आजपर्यंत ना फोनवर पोलणं ना व्हिडिओ कॉल मध्ये पळणं मी जे दाखवते फक्त तुम्ही स्क्रीनशॉट द्या आणि तुम्ही सामान घरी पाठवून द्या तुम्ही जे दाखवाल तेच आमच्यापर्यंत येईल हा विश्वास तुमचा म्हणजे इतकी जी धडपड मी केली ना मनापासून म्हणजे खरोखर मैत्रिणी अगदी प्रामाणिकपणे हे सगळं करत राहिली पण ते तुम्ही ओळखलत आणि त्या ताईंचे नाव आहे अमृता जिवाळकर फ्रॉम मुंबई तीस ते पंचवीस साड्या प्युअर सिल्कच्या ताईंच्या घरामध्ये गेलेल्या आहेत आणि एकही साडी व्हिडिओ कॉलवर बघून न बघता न फोनवर बोलता त्यांना आवडली फोटो मध्ये आणि त्यांनी ती मागवली आणि हा तुमचा विश्वास माझ्यासाठी महत्वाचा आहे त्यामुळे ताई तुम्ही माझ्यावर हा जो विश्वास दाखवला आहे त्यापासून तुमच्या मनापासून धन्यवाद <laughs> आणि तुम्हाला आमच्या सप्तशिंग क्रिएशन कडून एक छोटीशी भेट वस्तू तुम्ही माझ्याकडून सगळं घेतलं पण ही वस्तू तुम्ही माझ्याकडून आजपर्यंत घेतली नाही तर सुंदरपैकी छान असे फुलं तुम्हाला माझ्या सप्तशृंगी क्रिएशन कडून बघू शकतात अगदी नाजूक आहेत म्हणजे तुम्हाला, तुम्हाला तुम्ही ज्या साड्या माझ्याकडनं घेतल्या आहेत त्याच्यावर ते कामी येतील आणि एक नाजूक त्याच्यामध्ये मीनाकाम केलेला डायमंड आहे त्यानंतर सुंदर असे झुंबे झुमके आहेत आणि छान असे कर्णफुलं आहे तर मैत्र अमृत ताई नक्कीच तुम्हाला ही जी छोटीशी भेट वस्तू आहे माझ्याकडची ती तुम्हाला आवडेल आणि आशा करते की तुमचं जे प्रेम आहे आमच्यावर ते असंच राहील तर आजच्या गुढीपाडव्याच्या दिवशी पाचही जे झड आहेत जे आज आमच्या आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी किंवा मग आमच्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्यासाठी किंवा आमच्यासोबत छान अशी मैत्रीणी मुलाबद्दल तुमच्या सगळ्यांचं पुनशे एकदा माझ्या सप्तशृंगी क्रिएशन कडून अभिनंदन आणि हो ते देखील सगळेजण जे माझे व्हिडिओ बघतात असं नाहीये की तुम्ही आमच्यासाठी इम्पॉर्टंट नाही तुम्ही पण इम्पॉर्टंट आहात पण कधी कधी असं होतं की काही काही जणांचं कौतुक करणं हे खूप महत्वाचं होऊन जातं कारण ते सारखं समोर दिसतं फ्रिक्वेंटली समोर येतं आणि इतक्या गोष्टी घडत जातात पण नक्कीच आता मी ठरवलं आहे मी आजच्या ओलामध्ये तुम्हाला क्लिअर सांगते आता मी ठरवलं आहे की प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला असे तीन व्यक्ती जे आम्हाला खूप म्हणजे काहीतरी एक असतं की त्यांना मोटिवेट जसं तुम्ही मला मोटिवेट करतात ना तसं तुम्हालाही प्रोत्साहन देणं किंवा तुम्हाला फीडबॅक देणं हे माझं काम आहे तर नक्कीच आम्ही तीन विजेते असं काही ना काही काढणार आहोत असू शकतं मग आम्ही आमच्या सप्तशी क्रिएशन करून तुम्हाला एक छोटीशी भेटवस्तू पाठवू कारण तुम्ही जे वेळात वेळ काढून मला वेळ देतात तर माझंही काम आहे तुम्हाला तितकाच तितका नाही पण थोडासा ते वेळ देणं तर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्या वीस हजार युट्यूब फॅमिलीसाठी माझ्या पन्नास हजार इंस्टाग्राम फॅमिलीसाठी माझ्या सप्तशृंगी ज्वेलर्स क्रिएशन आणि आता जे नवीन ओपनिंग झालं आहे सप्तशृंगी इमिटेशन त्या सगळ्यांकडून पुन्हा एकदा गुढीपाडवायच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मैत्रिणींनो असा होता आजचा ब्लॉग आणि आता ही जी मी साडी घातली आहे ही आहे प्युअर सुल्कची पैठणी प्रॉपर पैठणी आहे नक्की जर तुम्हाला आवडली तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता ज्वेलरी देखील सुंदर आहे ऑल टाइप्स ऑफ ज्वेलरी याची जी आहे ती सेलिंगसाठी आहे सुंदरपैकी मी हँडमेड नथ घातली आहे सुंदरपैकी छान अशी हँडमेड नथ आहे ज्याच्यामध्ये माझ्या मिस्ट्रांचं नाव आहे रोहित म्हणून सुंदर अशी पैठणी आहे प्युअर सिल्कची पैठणी आहे बनवण्याचा कालावधी बेचाळीस दिवसांचा आहे या साडीची जी प्राइस आहे ती अतिशय हेवी आहे पण साडी खूप सुंदर आहे त्यानंतर नाजूक असा मोराचा बाजूबंद आहे त्यानंतर सुंदर असा लफ्पा मी घातलेला आहे तुम्ही बघू शकता आणि सगळ्यात मेन म्हणजे माझ्या आवडीचं मंगळसूत्र वाटी मंगळसूत्र जे पूर्ण अँटिक वाटी आहे तर भेटूयात पुन्हा नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर अँड थँक्यू सो मच